मंत्रिमंडळातून कोण कोण शपथ घेणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. शिवाजी पार्कमधील शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. साहेब, आज तुमचा पण इथं शपथविधी होणार आहे. माननीय उद्धवजी तर शपथ घेणार आहे मुख्यमंत्री पदाची. आम्ही मंत्रिमंडळातले काही सहकारी त्यामध्ये शपथ घेणार आहोत, परंतु कोण घेणार, किती आकडा तो राहील हे अद्याप माहिती नाही, लवकरच समजेल. कोण कोण येणार आहेत? सोनिया गांधी, मनमोहन सिंग, कोण येणार आहेत याच्याबद्दल काही माहिती नाही. दिल्लीवरून कोण येते हे अद्याप निश्चित नाही. आम्ही तयारी ठेवलेली, आले तर व्यवस्थित पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्याची. परंतु छत्तीसगडचे माननीय मुख्यमंत्री येत आहेत, राजस्थानचे मुख्यमंत्री येत आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येत आहेत, आणि देशातून सुद्धा अनेक प्रमुख मंडळी निश्चितपणे या कार्यक्रमाला येईल. सर, काल बैठक झाली, काल उशिरापर्यंत बैठका तुमच्या संपूर्ण तिन्ही पक्षाच्या सुरू होत्या. सगळं व्यवस्थित आहे किंवा आणखीन काही ठरायचं बाकी आहे? काय झालं त्या बैठकीत, काल काय कळू शकलं नाही? आतापर्यंत जे ठरणं आवश्यक होतं ते पूर्णपणे चांगलं ठरलेलं आहे. पुढे आवश्यक लागेल तेव्हा एकत्र बसू, एकत्र निर्णय करू आणि व्यवस्थित सर्व होईल. म्हणजे आता सगळा जो निर्णय होणार होता किंवा काही एकमेकांमध्ये मतभेद होते ते सगळे निवळलेत असं म्हणता येईल आणि पुन्हा बैठक होणार आहे काय? नाही, मतभेद कधीच नव्हते, चर्चा करून काही गोष्टी ठरवायच्या होत्या त्या ठरवल्या. आता पूर्ण चर्चा झाली, व्यवस्थित झालेली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई.